ধান ভরাও চৌধুরী। বাবা থামবো, বাবা বাবা থামবো, আসি উভেরা। কোন? अरे बघितलं नाही का तिकडे वीज कडाडली म्हणून? हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले, मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही नाही नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची। ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल। आणि बाबा सांगून देते, झाडा खाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही। जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या, कुठल्याही झाडाजवळ थांबू नका, शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा। या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका, तो स्विच ऑफ करा। बाबा हा घे गमछा। अहो इतक्या वादळावरच जाताच कशाला? हो त्या आले का होते? अरे ए ए वाक 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 असा वाक। अरे ए अरे झाडा खाली उभे नका राहू रे, तिथे वीज पडन पळत तून। अरे बंद कर मोबाईल। अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते, बंद कर। ए इथे झाड आले का? चल ये ये असा वाक। अरे हा पडला का रे? उठ उठ उठ, असं पडू नको राहू। अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागन। अरे इथं मैत्रा थांबणं बेकार बा, मी एक काम कर, ते पा ते झोपडी आहे ना, चला तिथं जाऊ। तुम्ही चार चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे। वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका।